तुमच्या साथ तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दुग्गी जावा. बाहेर भरपूर असा पाऊस पडतो त्याच्यामुळे माझा आवाज काही येत नाही आणि आज कालपासून भरपूर पाऊस सांगितलाय. तर आता इथं मी केली घेवड्याची भाजी, घेवडा सुभा त्याची भाजी केली, चपात्या चालल्यात माझ्या इकडं आणि सकाळची गडबड चाललेली आहे. टिकली नाही लावली मी, सकाळ सकाळ आवरायचं होतं त्याच्यामुळे मग टिकली लावायचं झालं नाही. थोडीशी सर्दी झाली, थोडासा खोकला झाला आहे त्याच्यामुळे सर्दी खोकला येतोय. तर आता चाललाय माझा स्वयंपाक सकाळचा, सकाळची तयारी चालली, नाश्ता बनवायचा आहे, पोहे बनवायचे आहेत, अजून समीक्षेला क्लासला जायचं आहे. हा समीक्षा, समीक्षा लोक हजवा लागली, काय झालं समीक्षा भाऊ झाली का डोक्या? तस चला आता मी करून घेते हे दाखवत. मग आज संडेचं एकदम संडे कसा जातो काय माहिती, पावसाचं जातो कसा भाजी झालेली माझी आणि समीक्षा आता चाललेली आहे क्लासला. आवडलं का? पटकन आवड मग टाइम होतोय झाला पटकन. समीक्षा चालली क्लासला. आता तुम्ही म्हणाल कसला क्लास आहे तिचा, रविवारचा? तर तिचे रविवारचे क्लास आहे, स्कॉलरशिपचे परीक्षा असतात ना, तर त्यासाठी क्लास लावलेले आहेत तिला. चालली आता एक वर्षापासूनच लावलेले आहेत, आधीपासूनच स्कॉलरशिपची परीक्षा पाचवीत असते तर तिला चौथीत अर्ध्या डिसेंबरच्या पुढे दिवाळीनंतरच तिला क्लास चालू झालेले असते, म्हणजे लावलेत आम्ही प्रायव्हेटमध्ये. तर आता ती चालली झाल्या पण मग टीचर त्या दिवशी टीचर ओरडल्या, कारण लय उशीर झाला मग तिला यायला, 10 मिनिटं लेट झाली त्याच्यामुळे टीचर ओरडल्या तिला. जाऊ मग आता बाय. लावलं का नाही? चप्पल नाही घातली मी, बाहेर ठेवलं सगळ्यात. ते गडबड असते सकाळची रविवारची, तर त्यातल्या त्यात लय गडबड असती, कारण रविवारी सगळे झोपलेले असतात, बळच उठवावं लागतं तिला क्लासला जायला, बळच उठवावं लागतं. मुलांचं काय चालायचं, वेदन घड्या घालते कपड्यांचं. बाय बाय. तुला कुठे जायचंय? समीक्षा दिदी गेलेली आहे. तसं लाईटी पंखे सगळे जे आहेत ते चालूच, नुसतं असं मला करावं लागतं, नुसतं असं हात असे बटन लावायला लागतात. वेदालीकडची पण लाईट बंद कर ना, पंखा बंद करून कोण नाही म्हटल्यावर असं फिरायला लागतं मला लाईटी पंखे विजवत. आता मी पोहे करायला लागलेली आहे. तर आज काल तुम्ही न्यूज बघितली असेल, ऐकून खूप वाईट वाटलं मला, तर रडायलाच लागलं आलं, कारण त्यांना आपण टीव्हीवर असे बघितलेले असतात ना एकदम असं नाही का छान काम करताना हिरो म्हणून बघितलेलं असतं आणि लहानपणापासून त्यांचेच पिक्चर आपण बघत आलेलो आहेत. ते ओ वेदांनी मला पप्पा दाखवल्यासाठी तिथे मला घेऊन आलेले, पप्पा दिसतील म्हणून त्याला पण बाहेर जायचं होतं, पण त्याला बाहेर जाताना आलं. पाऊस चाललाय आमच्या इकडं एकदम जोरदार, कालपासून तर एकदम जास्त चाललंय. जाईल समीक्षा दिदी आता. तर मी असं म्हणत होते की त्यांचे पिक्चर बघत बघतच आपण दिसले आवाज नाही जाते इथे. सर दात घासून घेतले का तू? तर त्यांचे पिक्चर बघत बघत आपण मोठे झालेलो आहेत आणि त्यांचं खरंच असं अंत, म्हणजे लहानपणापासून त्यांना असं टीव्हीवर बघितलेलं आणि त्यांचं असं म्हातारपण किती आवड असतं ना. 2 दिवस त्यांचं ते देह रूममध्ये होता 2 दिवस. जाणार तुम्ही
दोन दिवस त्यांचा मृतदेह रूम मध्ये बंदिस्त होता. म्हणजे एकटपणा किती वाईट परिस्थिती ना, एवढा मोठा नेता अभिनेता आणि त्याचं हे असं असं मरण यावं. म्हातारपणे कधीच कोणाला खरंच हे नाही सोडावं, एकटं नाही सोडावं, कारण कधी काय होईल ते सुद्धा सांगता येतं. फॅमिलीपासून वेगळे राहत होते, फॅमिली त्यांच्यापासून वेगळे राहायचे, एक 5-7-8 महिन्यापासून वेगळे राहत होते. काहीतरी त्यांचं कौटुंबिक कारण असेल, त्याच्यामुळे मुलांपासून बायकोपासून वेगळे राहत होते. तर ती बातमी ऐकून खरंच खूप कसं तरी वाटलं मला, तर रडायला आलं. रात्रीपर्यंत न्यूज बघत होते, रात्री झोपच नाही आली मला, डोळे सुजलेले दिसले. खूप भयंकर अवस्था आहे खरं तर. तर चला, तुम्ही बघितली का ती न्यूज? तुम्हाला त्यांचे कोणते पिक्चर आवडतात नक्की सांगा मला कमेंट करून. आणि तुम्ही पण त्यांचे फॅन होते, मी तर होतेच बाबा. कारण मुंबईचा फौजदार म्हणा किंवा गोंधळात गोंधळ त्यांचे ते पिक्चर बघितलेले आहेत. अजून काय देवता तो एक पिक्चर बघितलेला आहे, तर खूप छान वाटतं त्यांचे पिक्चर बघून. आणि एकदम देखना, त्या काळातला देखना हिरो होता असं अशोक सराफ पण म्हणते, अशोक मामा आपले. तर चला, शेवटी नशिबाचं असतं काय. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच मी तर म्हणून. पूर्ण महाराष्ट्र हळहळला त्यांच्या ह्या मृत्यूचं कारण त्यांच्या त्यामुळे जाण्याने. चला आता मी पोहे बनवते मस्त पैकी. या सगळ्यांनी पोहे खायला, रविवार स्पेशल, संडे स्पेशल. नाश्ता करायला तर मस्त पैकी पोहे छान होत आहे ते आपले कलर छान आलं. चला, पोहे झालेले आहेत आपले, गरमागरम पोहे झाले छान असे. तर या नाश्ता करायला मी करते, तुम्ही पण करा आणि मस्त एन्जॉय करा.